भारी नाही पडत आहे हे त्यांनी पूर्णपणाने माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला आकलन आहे कायद्याचं त्यानुसार एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं असतं. ज्याच्या संबंधी तो प्रस्ताव आहे तो विरोधी पक्ष नेता आहे म्हणजे एक प्रमुख पद आहे त्याच्याकडे, त्यांना त्याच्यावरती बोलण्याची संधी देणं हे फार गरजेचं होतं. ते न करता एकतर्फी निलंबित करणं हा एक मोठा अपराध आहे. नाही मग मी एक सांगतो, अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा, का निलंबन केले सांगा जरा, मी नव्हतो सभागृहात. बरोबर आहे, त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच. मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेना कॅमेरा समोर शिवी दिली होती. हा माता भगिनींचा अपमान नाही? ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिले, हा महिलांचा अपमान नाही? मग जर मी माफी मागतोय, माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो, पण तसा त्यांनी अपमान त्यांनी तर केला आहे, सभागृहात केला म्हणून अपमान आणि जाहीरपणाने बोललं तर अपमान नाही, हे कुठलं गणित आहे? मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का? मुनगंटीवारनं तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे, विधानसभेत पण ते करतील, पण तुम्ही आत्मने काय करणार आहात? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.